मेरी जिंदगी संभाले, मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के तेरी आई को की आज गेल्या दोन दिवसापासून माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरोधात अनेक काही तर्कवितर्क खळबळ उडालेली आहे, काय सांगाल यांच्याबद्दल पवनबद्दल? याच्याबद्दल माझं सांगणं असं आहे की जो काम करणारा वक्ता असतो पुढारी, तर ते काय संतोष भाऊंनी भूस खेळाचं भुसाळ शेअर केलं आणि आज पुढे भविष्यामध्ये लोकांच्या डोळ्यासमोर संतोष भाऊचं चित्र आहे आणि सत्ता संतोष भाऊची बसणार आहे, म्हणून काही ना काही षडयंत्र असून त्यांना कोणत्या ना कोणत्या कामामध्ये फसवायचा त्यांचा प्लॅन आहे, म्हणून या लोकांनी काही ना काही करायचं आणि त्याच्यामध्ये करायचं, कारण सर्व आपले असल्या कारणामुळे सर्व एकत्रित आहे आणि इतर आमचे जे आहे जे काही असतील भाऊच्या सोबतचे ते इतर आहे आणि आपले आपले असल्या कारणामुळे ते सर्व एकट्ठा या याच्यामध्ये या तालुक्यामध्ये, तरी काही जरी झालं तरी संतोष भाऊची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, हे काळ्या दगडाची रेष आहे आणि कोणी कडकनाथ किती बी येत असला इथे आणि कडकनाथ जर किती काही करत असला तर त्याचा काही फायदा होणार नाही आहे, असे काही कडकनाथ आले ना गेले तर संतोष भाऊवरती जे आरोप लावले आहे मला स्वतः माहिती आहे, मी स्वतः कर्मचारी राहून चुकलो आहे, आमचे कर्मचारी असे नाही आहे, संतोष भाऊने सुद्धा त्यांना वागवलेले आहे, संतोष भाऊ ते काम करू शकत नाही, पण त्यांना कोणी आवाज दिले असेल राजकारणी लोकांनी तर ते संतोष भाऊच्या विरोधामध्ये तर ते करत असतील, कालच्या दिवशी ज्या लोकांनी आज संतोष भाऊच्या विरोधामध्ये हे बोर्ड लिहिले काय जे काही करलं असेल तेच लोक कालच्या दिवशी संतोष भाऊच्या बाजूने बोलणार आहे, हे माझं म्हणणं आहे, कारण की मी स्वतः कर्मचारी राहून चुकलो आहे आणि भाऊ सारखा मनुष्य भुसाळ शहराला कोणताच लाभणार नाही, हे माझं मत आहे। तुमसे बना मेरा जीवन सुंदर सपन सलोना, तुम मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न हो। अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा, बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा। I'm
फूलों सा चेहरा तेरा, फूलों सी मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा, फूलों सी मुस्कान है। रंग तेरा देखते रुख तेरा देखते कुदरत भी हैरान है, रंग तेरा देखते रुख तेरा। दिलदार लख लख की नंगी तलवार अपना राजा, राजा।